डिफरेंशिएशन पार्ट थर्ड मध्ये मी सगळ्यांचं स्वागत करतो। या थर्ड पार्ट मध्ये आपण क्वेश्चन तीन मधील राहिलेले एक्झाम्पल घेणार आहोत, ठीक आहे। त्यापैकी हे एक्झाम्पल आहे y इज इक्वल टू लॉग ऑफ टॅन क्यूब एक्स इंटू साईन टू द पॉवर ऑफ 4x इंटू एक्स स्क्वेअर प्लस 7 टू द पॉवर ऑफ 7। याला जर सिम्प्लिफाय केलं तर हे सिम्प्लिफिकेशन असं होईल, लॉग ऑफ टॅन क्यूब एक्स प्लस लॉग ऑफ साइन टू दी पावर ऑफ 4x प्लस लॉग ऑफ एक्स स्क्वेअर प्लस 7 टू दी पावर ऑफ 7। इथे लॉग चा रूल यूज केलेला आहे, लॉग ऑफ ए बी सी असेल तर लॉग ऑफ ए प्लस लॉग ऑफ बी प्लस लॉग ऑफ सी, अशा पद्धतीने आपण त्याचा लॉगरिथमिकचा रूल उपयोगात आणला। नाउ याला आपण थोडस आणखी सिम्प्लिफाय करूया आणि नंतर डिफरन्शिएट करूया। याला मला असं करता येईल, 3 इंटू लॉग ऑफ टॅन एक्स, याला असं करता येईल 4 इंटू लॉग ऑफ साईन एक्स, आणि याला असं करता येईल 7 इंटू लॉग ऑफ एक्स स्क्वेअर प्लस 7, ठीक आहे। नाउ डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स, सो डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू 3 एज इट इज, लॉग ऑफ टॅन एक्स इज नथिंग बट 1 डिवाइडेड बाय टॅन एक्स इंटू डी डी एक्स ऑफ टॅन एक्स, ठीक आहे, प्लस लॉग ऑफ 4 एज इट इज ठेवायचे, प्लस 4 इंटू लॉग ऑफ साईन एक्स म्हणजे 1 डिवाइडेड बाय साईन ऑफ एक्स इंटू डी डी एक्स ऑफ साईन एक्स, प्लस 7 इंटू लॉग ऑफ एक्स स्क्वेअर प्लस 7 चा डेरिव्हेटिव्ह 1 डिवाइडेड बाय एक्स स्क्वेअर प्लस 7 इंटू डी डी एक्स ऑफ एक्स स्क्वेअर प्लस 7, ओके। सो 3 एज इट इज, टॅन एक्स चा डेरिव्हेटिव्ह होतो सेक्स स्क्वेअर एक्स डिवाइडेड बाय काय असेल टॅन एक्स, प्लस 4 इंटू साईन एक्स चा डेरिव्हेटिव्ह होतो कॉस एक्स, सो कॉस एक्स डिवाइडेड बाय साईन एक्स, प्लस 7 इंटू एक्स स्क्वेअर प्लस 7 चा डेरिव्हेटिव्ह होतो 2 टाइम्स ऑफ एक्स, 7 चा डेरिव्हेटिव्ह काय होतो 0 होतो, त्यामुळे लिहायची काही गरज नाही, एक्स स्क्वेअर प्लस 7। सो यालाच आपण सिम्प्लिफाय करता येते जर सिम्प्लिफाय करायचं असेल तर। सो मी सिम्प्लिफाय करतो, याला 3 एज इट इज ठेवला, सेक्स स्क्वेअर एज इट इज, टॅन एक्स ला लिहिता येते मला कॉस एक्स डिवाइडेड बाय साईन एक्स, प्लस 4 इंटू कॉस बाय साईन इज नथिंग बट कॉट एक्स, प्लस इथे राहिला होता 2x, 2 इंटू 7 दॅट इज 14x डिवाइडेड बाय एक्स स्क्वेअर प्लस 7, एक्स स्क्वेअर प्लस 7, अशा पद्धतीने याला आपण टर्मला सॉल्व्ह केलेलं आहे। त्याच्यानंतर एक स्टेप आणखी वाढवता येईल आपल्याला, ओके। सेक ला काय लिहिता येईल आपल्याला, सेक 1/cos x लिहिता येईल, बरोबर आहे की नाही, सेक एक्स इज नथिंग बट 1/cos x, ठीक आहे। तर एक स्टेप आणखी मला इथे वाढवता येईल, सो आय विल राईट 3 इंटू वर असेल कॉस एक्स डिवाइडेड बाय साईन एक्स, आणि सेक्स स्क्वेअर एक्स म्हणजे काय 1/cos² x, प्लस 4 इंटू कॉट ऑफ एक्स, प्लस 14x डिवाइडेड बाय एक्स स्क्वेअर प्लस 7, राईट। एक वरचा कॉस आणि खालचा कॅस जर कॅन्सल झाला तर 3 डिवाइडेड बाय साईन एक्स इंटू कॉस ऑफ एक्स, प्लस 4 इंटू कॉट ऑफ एक्स, प्लस 14x डिवाइडेड बाय एक्स स्क्वेअर प्लस ऑफ 7 असं होईल, ठीक आहे। पुढे पहा, तर 1/sin x आहे, जर मी याला 2 ने मल्टिप्लाय केलं आणि 2 ने जर डिवाइड केलं या टर्मला
मला जो डिनोमिनेटर ला 2 sin x into cos x त्या ठिकाणी sin of 2x लिहिता येईल. मी एकाच टर्मला 2 ने मल्टीप्लाय आणि 2 ने डिवाइड केलं x स्क्वेअर प्लस 7. सो याचा असेल 6 डिवाइडेड बाय sin of 2x प्लस 4 into cot of x प्लस 14x डिवाइडेड बाय x स्क्वेअर प्लस 7. सो 6 एज इट इज 1 डिवाइडेड बाय sin is nothing but cos x 2x plus 4 into cot x plus 14x divided by x square plus 7. This is our answer. Okay. Achha, nantar next hai. Ek problem cha number. Y is equal to log of in root 1 minus cos of 3x divided by 1 plus cos of 3x. Okay. So, मी याला पहिले सिम्प्लिफाय करून घेतो. log of ठीक आहे, log of याला मला असं लिहिता येईल 1 minus of cos of 3x ला लिहितो 2 into sin square 3x divided by 2. हा फॉर्म्युलाच आहे आपल्याकडे, फक्त अँगल 3 च्या फॉर्म मध्ये नाही, बस एवढंच. 2 into sin x x square divided by 2x म्हणजे 1 minus of cos x असेल तर 2 into sin square x by 2 हा फॉर्म्युला यूज करा. आणि प्लस असेल तर काय वापरतात, cos 2 into cos square 3x divided by 2. आता तुम्ही केअरफुली जर टर्मला ऑब्झर्व केलं तर इथे sin square आहे आणि इथे पण cos square आहे, तर रूट आणि स्क्वेअर काय होईल, निघून जाईल आणि 2 टू गेट कॅन्सल होईल, म्हणजे राहील काय साईन ऑफ 3x बाय 2 डिवाइडेड बाय कॉस ऑफ 3x बाय 2. ओके, सो साईन बाय कॉस इज नथिंग बट टॅन ऑफ 3x डिवाइडेड बाय 2. नाऊ आता डिफरेंशिएशन करणं फार सोपं जाईल, पण डिफरेंशिएट विथ रिस्पेक्ट टू x. सो dy बाय dx इज इक्वल टू log of tan x derivative काय असेल, 1 upon tan of 3x by 2 into d dx of tan of 3x divided by 2. ठीक, ओके, 1 upon tan 3x by 2 लाच मला लिहिता येते cos of 3x by 2 divided by sin of 3x by 2. tan x चा derivative काय असतो, sec square 3x divided by 2 into d dx of काय असेल 3x by 2. ठीक आहे, सो cos of 3x by 2 ज्या दिजी sin of 3x by 2, sec लाच काय लिहिता येते 1 upon cos, पण sec चा square असल्यामुळे 1 upon cos square 3x by 2 into 3 divided by 2. एक कॅन्सल होईल पा, म्हणजे राहील काय 3 वर राहील आणि खरे राहील 2 इंटू साईन ऑफ 3x बाय 2 इंटू कॉस ऑफ 3x बाय 2. ओके, आता तेच फॉर्म्युला इथे लागेल. मी याला लिहू शकतो साईन ऑफ 2 इंटू साईन एक्स इंटू कॉस एक्स ला काय लिहिते, 2 इंटू साईन ऑफ 2x लिहिता येते आपण, बरोबर आहे की? मग इथे जर आपण ट्रान्सफर केलं तर साईन ऑफ अँगल दॅट इज 3x सिंपली. सो 3 इंटू 1 अपॉन साईन म्हणजे काय, कोसेक 3x. दिस इज अवर आन्सर, राईट. सो याच्या सारखाच एक प्रॉब्लेम आहे जो तुम्हाला सॉल्व करायचा आहे, तो मी इथे देतो पा. लॉग ऑफ दॅट इज y इज इक्वल टू लॉग ऑफ इन रूट 1 प्लस कॉस ऑफ 5x बाय 2 डिवाइडेड बाय 1 मायनस कॉस ऑफ 5x बाय 2. याच्यात आणि त्याच्यात आत्ताच्या प्रॉब्लेम मध्ये डिफरन्स फक्त एवढाच आहे की तिथे 3x च्या ठिकाणी इथे काय आहे, 5x डिवाइडेड बाय 2 आहे, बाकी काहीच नाही. 5x डिवाइडेड बाय 2, त्याच्यानुसार याला टर्म सॉल्व करून घ्या आणि याचा आन्सर असेल मायनस 5 डिवाइडेड बाय 2 कोसेक 5x डिवाइडेड बाय 2. काहीच फरक नाही याच्यामध्ये, ठीक आहे. सो 1 प्लस कॉस 5x बाय 2 म्हणजेच 2 इंटू कॉस स्क्वेअर 5x
बाय टू डिवाइडेड बाय टू, ठीक है ना, आणि वन मैनस कॉस फाइव एक्स बाय टू लिखता है टू इन टू साइन स्क्वेर फाइव एक्स डिवाइडेड बाय टू डिवाइडेड बाय टू फाइव एक्स डिवाइडेड बाय फोर, फाइव एक्स डिवाइडेड बाय फोर अशा पद्धति ने तुम्हें रीअरेंज करू शकता आणि सॉल्व करू शकता, वेर एकदम इजी आहे। वाय इज इक्वल टू लॉग ऑफ इन रूट वन मायनस साइन एक्स डिवाइडेड बाय वन प्लस साइन एक्स। सो इथे मी याला सिंप्लीफाय करतो, लॉग ऑफ रूट मध्ये वन मायनस साइन एक्स डिवाइडेड बाय वन प्लस साइन एक्स आहे, याला मल्टीप्लाय करतो वन मायनस साइन एक्स ने आणि वन मायनस साइन एक्स ने डिवाइड करतो, तर हे असं होईल इन रूट वन मायनस साइन एक्स होल स्क्वेअर आणि वन प्लस साइन एक्स इंटू वन मायनस साइन एक्स म्हणजेच होईल वन मायनस साइन स्क्वेअर ऑफ एक्स। सो लॉग ऑफ याला मी आणखी सिम्प्लिफाय करतो, वन मायनस साइन एक्स होल स्क्वेअर डिवाइडेड बाय वन मायनस साइन स्क्वेअर एक्स म्हणजेच काय होईल कॉस स्क्वेअर एक्स। आता इथे वन मायनस साइन एक्स याचाही होल स्क्वेअर आहे आणि कॉस स्क्वेअर आहे, तर स्क्वेअर आणि रूट काय होईल कॅन्सल होऊन जाईल, म्हणजे राहील काय लॉग ऑफ वन मायनस साइन एक्स डिवाइडेड बाय कॉस ऑफ एक्स। सो मी याला आणखी सिम्प्लिफाय फॉर्म लिहितो, वाय इज इक्वल टू वन अपॉन ऑफकोर्स लॉग आहे लॉग इंटू वन अपॉन कॉस एक्स मायनस साइन एक्स डिवाइडेड बाय कॉस ऑफ एक्स लॉगच्या फॉर्म मध्ये, ठीक आहे। सो यालाच असे लिहिता येईल लॉग ऑफ एक्स वन अपॉन कॉस म्हणजेच काय होते सेक एक्स आणि मायनस साइन बाय कॉस म्हणजेच काय टॅन। याला जर डिफरन्शिएट केलं डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एस, सो डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू काय होईल वन अपॉन सेक एक्स मायनस ऑफ टॅन एक्स इंटू डी डी एक्स ऑफ सेक एक्स मायनस टॅन एक्स, लॉगच्या रूलनुसारच आपण करतोय। सो वन अपॉन सेक एक्स मायनस टॅन एक्स, इथे पहा सेक एक्सचा डेरिव्हेटिव्ह येतो काय होतो सेक एक्स इंटू टॅन एक्स, सेक एक्स इंटू टॅन एक्स मायनस टॅनचा डेरिव्हेटिव्ह असतो सेक स्क्वेअर एक्स। सो याला सॉल्व जर केलं तर किंवा सेक जर कॉमन काढला, सेक एक्स जर कॉमन काढला तर ते टॅन एक्स मायनस ऑफ सेक एक्स डिवाइडेड बाय सेक एक्स मायनस ऑफ टॅन एक्स, हे दोन्ही काय होईल कॅन्सल, म्हणजे आन्सर काय राहील ऑफकोर्स इथे सेक ऑफ एक्स। ओके नेक्स्ट आहे प्रॉब्लेम नंबर वाय इज इक्वल टू लॉग ऑफ, आता केअरफुली ऐका, फोर टू द पॉवर ऑफ टू एक्स इंटू एक्स स्क्वेअर प्लस फाईव्ह डिवाइडेड बाय रूट ऑफ टू एक्स क्यूब मायनस फोर टू द पॉवर ऑफ थ्री बाय टू। याला मी पहिले सिम्प्लिफाय करतो, डिफरेन्शिएशन तुम्हालाही करता येईल याच। सो सिम्प्लिफाय करायचं असेल तर इथे ही टर्म अशी झाली लॉग ऑफ ए इंटू बी डिवाइडेड बाय सी, तर याला कसं करता येते लॉग ए प्लस लॉग ऑफ बी बाय सी, यालाच लिहिता येते लॉग ए प्लस लॉग ऑफ बी मायनस लॉग ऑफ सी, सेम इथे रूल यूज करूया। सो लॉग ऑफ फोर टू टू दी पॉवर ऑफ टू एक्स प्लस लॉग ऑफ एक्स स्क्वेअर प्लस फाईव्ह डिवाइडेड बाय रूट ऑफ टू एक्स क्यूब मायनस फोर होल पॉवर किती थ्री बाय टू। ओके सो यालाच लिहिता येईल टू एक्स समोर आणला लॉग ऑफ फोर प्लस, आता इथे सिच्युएशन अशी आहे लॉग ए डिवाइडेड बाय बी ची लॉग ऑफ ए
माइनस लॉग ऑफ बी, ओके ना। सो लॉग ए म्हणजे लॉग ऑफ एक्स स्क्वेअर प्लस फाईव्ह, याचा पॉवर किती आहे, होल पॉवर 3/2 आहे, तो समोर येईल। ओके, मायनस लॉग ऑफ इथे रूट आहे, रूट असल्यामुळे 1/2 समोर आला, तर राहील ब्रॅकेटमध्ये 2x³ मायनस ऑफ 4। ओके, 1/2 समोर आला, सो याला सॉल्व करूया आपण, 2x लॉग ऑफ 4 प्लस 3/2 लॉग ऑफ x² प्लस 5 मायनस 3/4 येईल, कारण की इथे 1/2 ऑलरेडी आहे, 3/2 ने मल्टिप्लाय केल्यानंतर, सो 2x³ मायनस ऑफ 4। इथपर्यंत सिम्प्लिफाय केल्यानंतर याला डिफरन्शिएट करा, सो डिफरन्शिएशन तुम्हाला इथपर्यंत जमू शकते, कारण की बऱ्याच विद्यार्थ्यांना एवढ्या इथपर्यंत टर्म सॉल्व्ह करता येत नाही। सो डिफरन्शिएट जर करतो म्हणलं तर एक डिफरन्शिएशन टर्म सांगतो, तुम्ही बाकी करू शकता काय। सो dy बाय dx इथे लॉग 4 एज इट इज असेल, 2x चा डेरिव्हेटिव्ह येते 2 प्लस 3/2 लॉग ऑफ x² प्लस 5 म्हणजे 1/x² प्लस 5, आणि x² चा डेरिव्हेटिव्ह किती होते 2x मायनस 3/4 इथे 1/2x³ मायनस ऑफ 4, 2x³ चा डेरिव्हेटिव्ह येतो 6x², याला सिम्प्लिफाय करून घ्या, विल गेट द आन्सर, ठीक आहे। याच्यानंतर नेक्स्ट प्रॉब्लेम आहे, वाय इज इक्वल टू लॉग ऑफ ई टू द पॉवर ऑफ x² 5 मायनस ऑफ 4x टू द पॉवर ऑफ 3/2, आणि याच्या डिवाइडला काय आहे, क्यूब रूट ऑफ 7 मायनस ऑफ 6x। सो याला पहिले आपण काय करूया, सिम्प्लिफाय, आत्ताचा जो प्रॉब्लेम पाहिला आपण तो सेम आहे। सो लॉग ऑफ ई टू द पॉवर ऑफ x² प्लस लॉग ऑफ इथे लॉग ऑफ 5 मायनस 4x टू द पॉवर ऑफ 3/2 डिवाइडेड बाय क्यूब रूट ला असेल इथे येईल 7 मायनस 6x टू द पॉवर ऑफ 1/3। सो लॉग ऑफ ई टू द पॉवर x² किंवा मी याला सिम्प्लिफाय करतो, लॉग आणि एक्सपोनेन्शियल टर्म्स 1 होऊन जाते, म्हणजे राहते तुमच्याकडे फक्त इथे x², लॉग आणि एक्सपोनेन्शियल टर्म कॅन्सल होते, सो इथे लिहिते इथे लॉग ऑफ 3/5 पुढे लिहा, लॉग ऑफ 5 मायनस 4x मायनस ऑफ 1/3 समोर लिहा डिनॉमिनेटरची टर्म, लॉग ऑफ 7 मायनस ऑफ 6। आता तुम्हाला डिफरन्शिएशन करणं सुद्धा सोपं जाईल, परंतु इथपर्यंत टर्मला कसं सॉल्व्ह करायचं हेच माहीत राहत नाही। जर तुम्ही याला सॉल्व्ह जर केलं तर तुम्हाला आन्सर भेटून जाईल, पहा किंवा मी सॉल्व्ह करतो इथे। सो हे वाय आहे, dy बाय dx याचा डेरिव्हेटिव्ह होतो 2x प्लस 3/2 एज इट इज 1/5 मायनस 4x, आणि मायनस 4x चा डेरिव्हेटिव्ह मायनस 4 येईल, 5चा तर 0 येतो, सो मायनस 1/3 1/7 मायनस ऑफ 6x, आणि मायनस 6 चा डेरिव्हेटिव्ह मायनस ऑफ 6। याला सिम्प्लिफाय करून घ्या, विल गेट द आन्सर, पहा असेल 2x याने याला जर डिवाइड केलं तर मायनस 6/5 मायनस 4x मायनस मायनस प्लस 2, 3 ने 2 लब आहे, सो 2/7 मायनस ऑफ 6। दिस इज अवर आन्सर, इट्स व्हेरी सिंपल। नेक्स्ट आहे जे तुम्हीही करू शकता, पण मी सांगतो तुम्हाला x, सो y इज इक्वल टू लॉग ऑफ a टू द पॉवर कॉस x डिवाइडेड बाय x² मायनस 3 होल क्यूब बराबर इंटू लॉग ऑफ x। याला मी सिम्प्लिफाय करतो, लॉग ऑफ a कॉस ऑफ x
डिवाइड ला है त्याच्यामुळे काय येईल माइनस लॉग ऑफ एक्स स्क्वेअर माइनस थ्री याचा होल क्यूब आणि इथं मल्टिप्लिकेशन असल्यामुळे लॉग ऑफ लॉग एक्स. डिनॉमिनेटरला दोन टर्मचं मल्टिप्लिकेशन आहे म्हणून इथे प्लस साईन आलं आणि इथे मायनस साईन का हे न्यूमरेटर आणि हे डिनॉमिनेटर आहे. सो याला असं लिहिता येईल कॉस ऑफ एक्स इंटू लॉग ऑफ ए मायनस थ्री इंटू लॉग ऑफ एक्स स्क्वेअर मायनस थ्री या मायनसने याला जर मल्टिप्लाय केलं तर मायनस लॉग ऑफ लॉग एक्स. ओके हे झालं वाय तुमचं. याला डिफरन्शिएट करूया. सो डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू कॉस एक्सचा डेरिव्हेटिव्ह असतो मायनस साईन एक्स लॉग ऑफ ए कारण की लॉग ए कॉन्स्टंट आहे मायनस थ्री इंटू वन डिवायडेड बाय एक्स स्क्वेअर मायनस ऑफ थ्री आणि एक्स स्क्वेअर मायनस थ्रीचा डेरिव्हेटिव्ह असतो ट्वाईस ऑफ एक्स मायनस वन अपॉन लॉग एक्स आणि परत डेरिव्हेटिव्ह लॉग एक्सचा असतो लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह वन अपॉन एक्स राईट. सो याला लिहिता येईल मायनस साईन एक्स लॉग ए मायनस सिक्स एक्स डिवायडेड बाय एक्स स्क्वेअर मायनस ऑफ थ्री मायनस वन डिवायडेड बाय एक्स इंटू लॉग ऑफ एक्स. दिस इज अवर आन्सर राईट. नेक्स्ट प्रॉब्लेम आहे y is equal to 25 log of to the base 5 sec of x minus 16 log of base 4 tan of x. So I can write 25 la lita yete 5 cha square log of 5 sec x मायनस चार ला लिहिता येते फोर टू द पॉवर ऑफ टू लॉग ऑफ फोर टॅन एक्स. रूल नुसार मला असं लिहिता येईल फाईव्ह लॉग ऑफ फाईव्ह सेक स्क्वेअर एक्स मायनस फोर लॉग ऑफ फोर टॅन स्क्वेअर एक्स. लॉगॅरिथमिक रूल नुसार फाईव्ह लॉग बेस फाईव्ह असेल तर वन होते म्हणजेच राहील काय सेक स्क्वेअर एक्स मायनस tan square of x. इथे पण 4 log 4 असल्यामुळे ते 1 होईल. हे झालं तुमचं वाय राईट. पण sec square x minus tan square x म्हणजे किती 1 आणि याला जर डिफरन्शिएट केलं डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू इट तर हे होईल डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू 0 कारण की कॉन्स्टंटचं डेरिव्हेटिव्ह काय असते 0 असते. ठीक आहे. नेक्स्ट आहे नंबर 20. ठीक आहे. सो क्वेश्चन नंबर 3 मधला लास्ट प्रॉब्लेम हा पण तुम्ही इजी सॉल्व्ह करू शकता. एक्स स्क्वेअर प्लस टू टू दी पॉवर ऑफ 4 डिवायडेड बाय रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस 5. सो याला डिफरन्शिएट करूया फर्स्ट फंक्शन डिवायडेड बाय सेकंड फंक्शन. सो डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स काय असेल डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू डी डी एक्स ऑफ एक्स स्क्वेअर प्लस टू टू दी पॉवर ऑफ 4 डिवायडेड बाय रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस 5. काय असेल रूल सेकंड फंक्शन दॅट इज एक्स स्क्वेअर प्लस 5 डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट दॅट इज एक्स स्क्वेअर प्लस टू टू दी पॉवर 4 मायनस फर्स्ट फंक्शन ॲज इट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड दॅट इज सेकंड एक्स स्क्वेअर प्लस 5 आणि डिवाइडला काय असेल रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस 5 चा होल स्क्वेअर म्हणजे सेकंड फंक्शनचा होल स्क्वेअर. याला सॉल्व्ह करूया आपण. याला डिफरन्शिएट जर करतोय म्हटलं तर सिम्पल आहे रूट एक्स स्क्वेअर प्लस 5 इथे एक्स स्क्वेअर प्लस 2 टू दी पॉवर ऑफ 4 आहे तर 4 समोर येईल एक्स स्क्वेअर प्लस 2 आणि डेरिव्हेटिव्ह करायचा एक्स स्क्वेअर प्लस 2 चा. एक्स स्क्वेअर प्लस 2 चा डेरिव्हेटिव्ह येते 2x मायनस एक्स स्क्वेअर प्लस टू टू दी पॉवर ऑफ 4 ऑफकोर्स इथे 3 येईल 4 जर समोर आला असेल तर इथे डेरिव्हेटिव्ह काय असेल 1 अपॉन रूट एक्स स्क्वेअर प्लस 5 इंटू एक्स स्क्वेअर प्लस 5 चा डेरिव्हेटिव्ह येतो 2x आणि डिवाइडला रूट आणि स्क्वेअर निघून जाईल तर राहील काय एक्स स्क्वेअर प्लस 5
ठीक है. सो सिंप्लीफाई करून घ्या, सिंप्लीफाई केल्यानंतर तुम्हाला आंसर येईल. मी याला सिंप्लीफाय करून देतो तुम्हाला. सो सिंप्लीफाईड आंसर येईल अशा पद्धतीने, रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस 5 इंटू 4x² + 2 आणि 2x आणि 4 म्हणजे किती होईल 8x. तर ते तुम्ही लिहितो 8x, 8 of x. ठीक आहे. सो मायनस सिम्प्लिफाय केल्यानंतर एक्स इंटू x² + 2 to the power of डिवाइडेड बाय जे डिनॉमिनेटरला येईल काय x² + 5 रूट मधलं, आणि ऑलरेडी डिनॉमिनेटर मध्ये x² + 5 आहे त्याला जर सिम्प्लिफाय केलं म्हणजे हे असं. ओके, सो याला मी सिम्प्लिफाय मध्ये लिहितो 8x x² + 2 रूट ऑफ x² + 5 मायनस एक्स इंटू x² + 2 4 इथे आणतो डिवाइडेड बाय x² + 5 to the power of 3/2, कारण की याचा 1/2 आहे आणि याचा 1 आहे, म्हणजे 1/2 + 1 म्हणजे 3/2. सिम्प्लिफाय करायचं असेल तर करू शकता आणखी याला. आन्सर इथपर्यंतही आहे पण सिम्प्लिफाय करू शकता आणखी याला. सिम्प्लिफाय काय करू शकतो मी, एक्स कॉमन काढू शकतो आणि x² + 2 कॉमन काढू शकतो. ठीक आहे. सो इथे पॉवर याचा 3 आहे, विसरू नका. सो सिम्प्लिफाय केल्यानंतर काय होईल, याचा पॉवर 3 आहे. जर मी x x² + 2 to the power of cube हा जर बाहेर काढला, ब्रॅकेटच्या बाहेर लिहिला, तर ब्रॅकेट मध्ये राहील 8x² + 5 - x² + 2, कारण की इथे याचा पॉवर 4 आहे ना, येते लक्षात, याचा पॉवर 4 आहे म्हणून, पण डिवाइडेड बाय x² + 5 to the power of 3/2. राईट. सो आणखी सिम्प्लिफाय करता येईल तुम्हाला. जर सिम्प्लिफाय करायचं असेल तर ब्रॅकेट ब्रॅकेटचं मल्टिप्लिकेशन करा आणि कॅन्सल आउट करा. जर ब्रॅकेटचं मल्टिप्लिकेशन केलं तर ही टर्म अशी येईल, 8x² - 45 - x² + 2 डिवाइडेड बाय x² + 5 to the power of 3/2. म्हणजे फायनल काय भेटेल तुम्हाला, x into x² + 2 इट्स क्यूब 7x² + 38 डिवाइडेड बाय x² + 5 to the power of 3. दिस इज अवर फाइनल आंसर. ओके, आज पाहूया आपण एक्सरसाइज 1.1 मधील क्वेश्चन नंबर 3 मधला 5व्या प्रॉब्लेम पासून सुरुवात करणार आहोत. याच्या अगोदरचे प्रॉब्लेम आपण पार्ट सेकंड मध्ये शिकलेले. चला, 5 नंबरचा प्रॉब्लेम आहे, y = 1 + sin² x² + 1 + cos² x³. याला डिफरन्शिएट करूया. याला जर डिफरन्शिएट करतोय म्हणलं तर इथे दोन फंक्शन्स आहेत, म्हणजे याचा अर्थ काय, फर्स्ट फंक्शन इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड प्लस सेकंड फंक्शन इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट, ते रूल यूज करूया. 1 + sin² x² into ddx of second function, that is 1 + cos² x³ plus second function jashala tasa cos² x³ into ddx of first function. First function kaya 1 + sin² x² theek hai. So (1 + sin² x²) जशाला तसं. आता इथे डिफरन्शिएट करूया. इथे जर डिफरन्शिएट करतो म्हणलं तर 3 समोर येईल, कारण की x^n चा फॉर्म्युला यूज करा. ब्रॅकेट मधील 1 + cos² x जशाला तसं, 3 मधून 1 गेल्यानंतर 2 राहते, आणि डेरिव्हेटिव्ह कोणाचा करायचा, ब्रॅकेट मधल्या टर्मचा, म्हणजे 1 + cos² x चा प्लस
इथे हे प्लस घेतले आपण, वन प्लस कॉस स्क्वेअर एक्स होल क्यूब जशाला तसं इंटू डी डी एक्स ऑफ याचा डेरिव्हेटिव्ह करायचा, टू समोर येईल वन प्लस साईन स्क्वेअर एक्स, दोन मधून एक गेल्यावर एकच राहतो आणि डेरिव्हेटिव्ह कोणाचा करायचा आपल्याला, वन प्लस साईन ऑफ एक्सचा, साईन स्क्वेअर एक्सचा. चला डिफरन्शिएट करता येईल आपल्याला, वन प्लस साईन स्क्वेअर एक्स होल स्क्वेअर, तीन जशाला तसा, वनचा डेरिव्हेटिव्ह झिरो येतो, बरोबर आहे की सॉरी हे जशाला तसं असेल ठीक आहे. हां इथे पहा याचा डेरिव्हेटिव्ह, वनचा डेरिव्हेटिव्ह झिरो होईल त्यामुळे घेत नाही, कॉस स्क्वेअर एक्सचा डेरिव्हेटिव्ह येतोय टू इंटू कॉस ऑफ एक्स आणि डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉस एक्स असते साईन एक्स, ठीक आहे. पहा टू समोर येईल टू इंटू कॉस एक्स, परत आपण कशाचा डेरिव्हेटिव्ह घेतो त्या फंक्शनचा, तर कॉसचा डेरिव्हेटिव्ह किती येईल साईन, पण कसा मायनस साईन, तर मी मायनस साईन घेईल, प्लस वन प्लस कॉस स्क्वेअर एक्स होल क्यूब. इथे पहा याचा आपण डेरिव्हेटिव्ह घेतला त्यामुळे इथे डेरिव्हेटिव्ह लिहायची गरज नाही, टू इंटू वन प्लस साईन स्क्वेअर एक्स. आता इथे पहा वनचा डेरिव्हेटिव्ह झिरो, साईन स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह टू इंटू साईन एक्स आणि साईन एक्सचा परत डेरिव्हेटिव्ह किती कॉस ऑफ एक्स. ओके आता जे जे कॉमन काढता येईल ते आपण काढूया, टू इंटू कॉस एक्स इंटू साईन एक्स या ठिकाणी जे आहे हे वाला टू इंटू कॉस एक्स इंटू साईन एक्स जर मायनस बाजूला ठेवलं तर, आणि टू इंटू साईन एक्स इंटू कॉस एक्स हे आपण कॉमन काढूया नेक्स्ट स्टेपला. सो नेक्स्ट स्टेपला असेल टू इंटू साईन एक्स इंटू कॉस ऑफ एक्स, जर हे कॉमन काढलं तर ब्रॅकेटच्या आतमध्ये राहते तरी काय पहा, तर ब्रॅकेटच्या आतमध्ये राहील पहा वन प्लस साईन स्क्वेअर एक्स होल क्यूब थ्री इंटू वन प्लस कॉस स्क्वेअर एक्स होल स्क्वेअर, हे राहील वन प्लस साईन स्क्वेअर एक्स आणि दुसरं काय राहील थ्री इंटू वन प्लस कॉस स्क्वेअर एक्स एवढं राहील, बरोबर आहे की नाही. त्याच्यानंतर इथे मायनस साईन आहे कारण की इथला जो मायनस साईन होता तो इथे द्या या ठिकाणी देतो मी, ठीक आहे. सो प्लस आणखी काय राहिलं पहा टर्म मध्ये, इथे या ठिकाणचा हा गेला आणि हा पण गेला, आता इथे राहील वन प्लस कॉस स्क्वेअर एक्स क्यूब आणि टू इंटू वन प्लस साईन स्क्वेअर, वन प्लस कॉस स्क्वेअर एक्स क्यूब आणि टू इंटू वन प्लस साईन स्क्वेअर एक्स, टू इंटू वन प्लस साईन स्क्वेअर एक्स एवढी टर्म राहिलेली होता, बाकी सगळं तर आपण कॉमन काढलं. सो टू इंटू साईन एक्स इंटू कॉस एक्स म्हणजे किती साईन ऑफ टू एक्स, परत पाहिजे हे तीनला समोर आणतो. आणि दुसरी गोष्ट, एक एक टर्म आपल्याला कॉमन काढता येते, काय काढता येते इथे वन प्लस साईन स्क्वेअर एक्स होल स्क्वेअर आहे, इथे काय पहा बरं वन प्लस साईन स्क्वेअर एक्स आहे, मी याला सुरुवातीला लिहितो एक कॉमन काढतो वन प्लस साईन स्क्वेअर एक्स, याच्यातला एक काढला इथे एक राहील, इथला पूर्ण निघाला म्हणजे इथे फक्त दोन राहील, इथे पहा वन प्लस कॉस स्क्वेअर एक्स होल स्क्वेअर आणि इथे क्यूब आहे, तर एक याच्यातले दोन निघले, याच्यातले दोन सरळ सरळ निघले, जर दोन निघले असेल तर इथे राहायला मायनस साईन आणि हे तीन राहिलं मायनस थ्री, आणि दुसरी गोष्ट वन प्लस साईन स्क्वेअर एक्स राहिला, एक तर आपण कॉमन काढला प्लस इथे काय राहील हे गेला निघून टू राहिला वन प्लस कॉस स्क्वेअर एक्स राहिला, एक दोन तर इथे कॉमन काढले आपण, सो साईन ऑफ टू एक्स इन ब्रॅकेट ऑफ वन प्लस साईन स्क्वेअर एक्स वन प्लस कॉस स्क्वेअर एक्स होल स्क्वेअर मायनस थ्री इंटू वन प्लस साईन स्क्वेअर एक्स प्लस टू इंटू वन प्लस, इथे कॉस स्क्वेअर एक्सचा फॉर्म्युला आपल्याला एक्सपांड करता येते, काय असते कॉस स्क्वेअर एक्स म्हणजेच वन मायनस साईन स्क्वेअर एक्स असते का नाही, ते आपण इथे युज केलं.
So sine of 2x 1 plus sine square x 1 plus cos square x whole square in bracket. A minus 3 ने जर multiply के लिए minus 3 minus of 3 into sine square x plus या 2 ने यहला multiply करा 2 plus 2 minus 2 into sine square of x. Sorry. ओके सो इथे झालं 4 4 मधून 3 गेल्यावर 1 राहिला तर काही वाद नाही minus 3 sin square minus 2 म्हणजे minus 5 square sin of 2x 1 plus sin square x 1 plus cos square x whole square तर 4 मधून 3 गेल्यावर 1 राहतो minus 3 sin square minus 2 sin square म्हणजे किती minus 5 sin square x. This is our answer. ठीक है. So 1 minus है. Okay. 4 मधून 1 गेल्यावर 1 राहतो ना. So 1 minus 5 sin square x. हे झालं त्याचं answer. So next आहे तुमचा problem number 6. That is y is equal to root of cos x plus root of cos of root x. त्याची मी hint देतोय तुम्हाला. So differentiate with respect to x. काय करायचं पा? dy by dx is equal to d dx of root of cos x plus इथे पण d dx of root of cos of root x. Double root आहे. So already माहित आहे आपल्याला root चा derivative काय असतो 1 upon 2 root. Root मध्ये काय cos x आणि derivative कोणाचा करायचा इथे? Cos चा. प्लस इते पा 1 upon 2 root cos of root x into derivative कुनाचा कराया चाहिए थे cos of root x okay so 1 upon 2 root cos x as it is d dx of cos x चा derivative minus of sin x plus इते पा cos चा derivative परत minus sin of root x पन इते derivative कुनाचा वेल root x चा आणि denominator जशाला तसा असेल 2 into root cos of root x okay so minus sin x divided by 2 into root cos of x plus minus minus होईल sin of root x आणि root x चा derivative 1 divided by 2 root बरोबर आहे की 1 divided by 2 root x म्हणजे जर मी त्याला असं लिहिलं तर 2 into 2 4 होईल आणि root x into cos of root of x. This is our answer. ठीक है? ये जाला तुमचा sixth number चा answer. ठीक है? त्याच्या नंतर पहा seven number log of इते sec of 3x plus tan of 3x. So y is equal to घेतो of course. So, differentiate with respect to x. Salatam. Dy by dx is equal to d dx of kail varecha log of sec of 3x plus tan of 3x. So log mandalanta 1 by x into d dx of x the log x. This is use karta hai. 1 upon sec of 3x. Plus tan of 3x into d dx of काय होईल इथे sec of 3x plus tan of 3x ओके ना सो 1 upon sec 3x plus tan of 3x as it is right into sec x sec of sec चा derivative काय असतो sec x into tan x म्हणजे sec of 3x into tan of 3x into derivative of 3x plus tan cha derivative kya hai sec square of 3x into derivative of 3x okay so very simple hai sec 3x plus tan of 3x jashala tasa ite pa sec of 3x into tan of 3x derivative kiti vil ite 3 to 3 mi ite samur lito plus
याचा पण डेरिव्हेटिव्ह किती येईल, 3 sec² of x. ठीक आहे, आता याला तुम्हाला जर सॉल्व करायचं म्हणलं तर तुम्ही याला सॉल्व करू शकता. कशा प्रकारे सॉल्व करायचं मी सांगतो तुम्हाला. 3 into sec of 3x म्हणजे sec of 3x आणि 3 ला कॉमन काढूया. ठीक आहे, 3 into sec of 3x जर कॉमन काढलं ब्रॅकेटच्या, तर राहते काय ब्रॅकेटच्या मध्ये, tan of 3x + sec of 3x राहत, आणि डिवाइडला काय ऑलरेडी तुमच्याकडे sec of 3x + tan of 3x आहे. दोन्ही काय होईल, कॅन्सल, म्हणजे राहील काय, 3 into sec of 3x. दिस इज अवर आन्सर. सो 3 into sec of 3x इज अवर आन्सर प्रॉब्लेम नंबर 7. त्याच्यानंतर आहे पहा 8 नंबरचा प्रॉब्लेम आहे, y = 1 + sin x degree / 1 - sin of x degree. ऑलरेडी तुम्हाला माहित आहे 11th स्टँडर्ड मध्ये आपण पाहिलं की मॅथमॅटिक्सचा पहिला जो चॅप्टर आहे, डिग्रीला जर तुम्हाला रेडियन मध्ये कन्वर्ट करायचं असेल तर π/180 ने मल्टिप्लाय करायचं. सेम इथे आपण प्रोसेस करूया, पहिले आपण याला रेडियन मध्ये कन्वर्ट करूया, πx/180, इथे पण 1 - sin of πx/180 कन्वर्ट केलं. डिफरन्शिएट करूया, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. सो dy/dx = ddx of 1 + sin of πx/180 / 1 - sin of πx/180. ओके ना, राईट. सो पहा इथे तोच रूल यूज करा जो आपण आतापर्यंत यूज करत आलेलो आहो. पहिलं फंक्शन डिवाइडेड बाय दुसरं फंक्शन असेल तर दुसरं फंक्शन पहिले अगोदर लिहा, इंटू डेरिव्हेटिव्ह कोणाचा, पहिल्या फंक्शनचा, म्हणजेच 1 + sin πx/180 इंटू, सॉरी मायनस वापरा, मायनस दुसरं फंक्शन. ओके पहा, सेकंड फंक्शन इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट फंक्शन मायनस फर्स्ट फंक्शन इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड फंक्शन. सेकंड फंक्शन काय, 1 - sin of πx/180 आणि होल डिवाइडेड बाय काय आहे, सेकंडचा स्क्वेअर, म्हणजेच 1 - sin of πx/180 चा होल स्क्वेअर. πx/180 चा काय असेल, होल स्क्वेअर. ओके ना, तात्पुर इथे मायनस आहे तर याला ब्रॅकेट करा असं, म्हणजे काय होईल, कन्फ्युजन होणार नाही. ओके, आता स्टेप मध्ये तुम्हाला समजेल काय चालू आहे ते. सो पुढच्या स्टेप मध्ये असं आलाय, 1 - sin of πx/180 जशाला तसा असेल, 1 चा जर डेरिव्हेटिव्ह केला तर होतो 0, प्लस साईनचा डेरिव्हेटिव्ह असतो इथे कॉसचा डेरिव्हेटिव्ह काय असेल, साईनचा डेरिव्हेटिव्ह cos of πx/180 इंटू डेरिव्हेटिव्ह काय असेल इथे, πx/180. ठीक आहे, मायनसला साईन जशाल तसं, 1 + sin of πx/180 ऍज इट इज ठेवूया. आता इथे डेरिव्हेटिव्ह करूया, इथे मी खाली डेरिव्हेटिव्ह करतो याचा, इंटू इथे होईल 1 चा 0, कॉसचा ऑलरेडी आपल्याकडे काय आहे इथे, साईन आहे, साईनचा डेरिव्हेटिव्ह काय येईल इथे, cos of πx/180 इंटू ddx ऑफ काय असेल, πx/180. ओके, आणि होल डिवाइडेड बाय काय आपल्या टर्म, 1 - sin πx/180 चा होल स्क्वेअर. चला, सो 1 - sin πx/180 ऍज इट इज ठेवूया, किंवा मी एक टर्म इथेच सांगतो समजावून तुम्हाला, परत जे आपण रेडियन मध्ये कन्वर्ट केले की नाही त्याला डिग्री मध्ये कन्वर्ट करूया, याला डिग्री मध्ये कन्वर्ट करून टाका, यालाही डिग्री मध्ये कन्वर्ट करा, याला सुद्धा डिग्री मध्ये कन्वर्ट करा, याला सुद्धा डिग्री मध्ये कन्वर्ट करा, जे गोल केले त्याला डिग्री मध्ये, म्हणजे होईल x0, बरोबर आहे. त्याच्यानंतर पहा ब्रॅकेट मध्ये इथे काय राहील तुमचं, फक्त
कॉस ऑफ एक्स नॉट डेरिवेटिव किती पाय एक्स बाय 180 चा पाय डिवाइडेड बाय 180 माइनस 1 प्लस साइन ऑफ एक्स नॉट होईल नंतर माइनस कॉस ऑफ एक्स नॉट आणि पाय एक्स बाय 180 चा पाय डिवाइडेड बाय 180 डिवाइडला ऑफकोर्स आपल्याला माहित आहे 1 मायनस साइन ऑफ पाय एक्स बाय 180 ला परत कन्वर्ट केलं त्याचा होल स्क्वेअर आपल्याला काय कॉमन करता येईल कॉमन आपल्याला असं करता येईल कॉस एक्स डिग्री पाय बाय 180 आणि कॉस एक्स डिग्री पाय बाय 180 हे कॉमन काढता येईल चालते हे जर कॉमन काढलं आपण तर कॉस एक्स डिग्री पाय बाय 180 जर कॉमन काढलं तर हाते ब्रॅकेट मध्ये आपल्या 1 मायनस साईन एक्स डिग्री हे मायनस आणि हे मायनस काय होईल प्लस 1 प्लस साईन एक्स डिग्री डिवायडेड बाय 1 मायनस साईन एक्स नॉट होल स्क्वेअर ओके आता याला आपल्याला सॉल्व करता येईल आणखी कसं सॉल्व करायचं तर पहा पुढच्या स्टेपमध्ये सांगतो मी कॉस ऑफ एक्स नॉट म्हणजे एक्स डिग्री पाय बाय 180 जशाल तसं ठेवा मी याला सॉल्व केल्यानंतर माझ्या असं लक्षात आलं की 1 आणि 1 2 होतो मायनस साईन हे मायनस साईन एक्स नॉट आणि प्लस साईन एक्स नॉट कॅन्सल होत टूच राहील तिथे सो 2 जशाल तसं राहील डिवायडेड बाय इथे राहील 1 मायनस साईन ऑफ एक्स नॉट होल स्क्वेअर या दोनने जर याला गेलं तर 90 होते म्हणजे हे येईल पाय इंटू कॉस ऑफ एक्स डिग्री डिवायडेड बाय 90 इंटू 1 मायनस साईन एक्स डिग्री होल स्क्वेअर हे असेल तुमचं फायनल आन्सर ठीक त्याच्यानंतर पहा नाइन नंबर वाय इज इक्वल टू कॉट ऑफ लॉग ऑफ एक्स बाय 2 मायनस लॉग ऑफ कॉट एक्स बाय 2 यालाही आपण डिफरेंशिएट करू शकतो याला डिफरेंशिएट करायचं आहे सो सिंपल रूल आपल्याकडे सरळ सरळ इथे फॉर्म्युला यूज करूया आपण डिफरेंशिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स ठीक आहे सो डिफरेंशिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स डी वाय बाय डी एक्स मी सरळ सरळ डिफरेंशिएशन करतो का डी डी एक्स कॉट ऑफ लॉग एक्स बाय 2 मायनस डी डी एक्स लॉग ऑफ कॉट एक्स डिवाइडेड बाय सरळ आहे की नाही कॉट एक्सचा डेरिव्हेटिव्ह किती असतो रे मायनस ऑफ कोस एक्स स्क्वेअर लॉग एक्स बाय 2 आणि डेरिव्हेटिव्ह परत कोणाचा घ्यायचा जे अँगल मध्ये आहे अँगल मध्ये काय लॉग एक्स डिवाइडेड बाय 2 मायनस इथे लॉग ऑफ कॉट एक्स आहे म्हणजे 1 डिवाइडेड बाय कॉट एक्स डिवाइडेड बाय 2 इन टू डी डी एक्स ऑफ काय असेल कॉट ऑफ एक्स ओके नेक्स्ट स्टेप म्हणजे मायनस कोस एक्स स्क्वेअर एक्स लॉग एक्स बाय 2 इन टू लॉग एक्स डिवाइडेड बाय 2 चा डेरिव्हेटिव्ह काय येईल इथे आपल्याला 1 बाय 2 जसाल तसा लॉग एक्स म्हणजे किती 1 बाय एक्स मायनस याला लिहिता येते असं 2 डिवाइडेड बाय कॉट एक्स 2 ला वर नेता येते इन टू कॉट एक्स म्हणजे काय मायनस कोस एक्स स्क्वेअर एक्स काय कॉमन निघेल मायनस कोस एक्स स्क्वेअर कॉमन निघणार नाही लॉग ऑफ एक्स बाय 2 आणि डिवाइडला असेल 2 इंटू एक्स हे वाल 2 इंटू एक्स मायनस 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 काय होईल प्लस कोस एक्स स्क्वेअर एक्स तर आपण याला असं करूया 1 बाय कॉट 1 बाय कॉट म्हणजे होते टॅन सो आय विल राईट हिअर टॅन त्याच्यानंतर इथे आपलं डेरिव्हेटिव्ह काही राहिलं का बरं हा इथे अँगल राहिला ना
यहाँ आए थे 1/2 से ये थे, हाँ 2 गेट कैंसिल हुए, सो 2 एन आर नहीं थे 10x यानी कोस एक्स स्क्वायर एक्स जैसा ये सब तुमसे आंसर ठीक है। इते इते जर स्टेप मध्ये पहा इते कॉट एक्स डिवाइडेड बाय 2 है ना, तो जशाल तसा आणि कॉट एक्स डिवाइडेड बाय 2 इथे बराबर आहे इथे, सो कॉट एक्स डिवाइडेड बाय 2 चा डेरिवेटिव 1/2 जशाल तसा, आणि कॉट एक्स चा काय असेल कॉस एक्स स्क्वेअर बाय 2 किंवा एक्स एक्स एस लिहिता कारण की 1/2 तो आपण सरळ बाजूला काढलं नाही, सो कॉस स्क्वेअर एक्स ठीक आहे। सो हे अशा प्रकारचा आंसर आहे। नेक्स्ट पहा 10 नंबर y इज इक्वल टू e टू द पॉवर 2x मायनस e टू द पॉवर ऑफ मायनस 2x डिवाइडेड बाय e टू द पॉवर 2x प्लस e टू द पॉवर ऑफ मायनस 2x, याला मी काय करतो दोन्ही साइडला e टू द पॉवर 2x ने मल्टीप्लाय करतो आणि डिवाइड करतो ओके ना, पहा मी या स्टेप मध्ये करतोय ती प्रोसेस। ओके जर मी e टू द पॉवर 2x ने याला जर मल्टीप्लाय केलं तर होते e टू द पॉवर 4x मायनस, आणि e टू द पॉवर 2x ने e टू द पॉवर मायनस 2x ला केलं तर हे होते 1। सिमिलरली इथे पण तेच होते 4x प्लस 1 होते। आता आपण डिफरेंशिएट करूया, डिफरेंशिएट विथ रिस्पेक्ट टू x, सो dy बाय dx इथे काय असेल फर्स्ट फंक्शन खाले आणि वर सॉरी वर फर्स्ट फंक्शन आणि खाली सेकंड फंक्शन यूज करा, e टू द पॉवर 4x प्लस 1 इंटू डी डी एक्स ऑफ फर्स्ट फंक्शन दैट इज e टू द पॉवर 4x मायनस ऑफ 1। मी काय करतो इथे सेपरेट पेज वर यूज करतो e टू द पॉवर 4x प्लस 1 इंटू डी डी एक्स ऑफ e टू द पॉवर 4x मायनस 1 मायनस e टू द पॉवर 4x मायनस 1 इंटू डी डी एक्स ऑफ ई टू द पॉवर 4x प्लस 1 डिवाइडेड बाय ई टू द पॉवर 4x प्लस 1 चा होल स्क्वेअर ओके, सो ई टू द पॉवर 4x प्लस 1 एज इट इज, ई टू द पॉवर 4x चा डेरिवेटिव येतो ई टू द पॉवर 4x आणि परत 4x चा डेरिवेटिव येतो 4, 1 सोबत 0 होतो त्यामुळे लिहायची गरज नाही, ई टू द पॉवर 4x मायनस ने याला मल्टीप्लाय केलं ते प्लस 1 होऊन जाते, आणि इथे पहा इथे काय होईल मायनस बाजूलाच राहून देतो ठीक आहे, ई टू द पॉवर 4x चा परत ई टू द पॉवर 4x इंटू डिवाइडला काय आहे ई टू द पॉवर 4x प्लस 1 चा होल स्क्वेअर, काय निघेल कॉमन 4 इंटू ई टू द पॉवर 4x जर कॉमन काढला तर ई टू द पॉवर 4x प्लस 1 मायनस ई टू द पॉवर 4x मायनस ऑफ 1 ओके डिवाइडेड बाय इथे मायनस आहे तर मायनस मायनस काय होईल प्लस 1 डिवाइडेड बाय ई टू द पॉवर 4x प्लस 1 चा होल स्क्वेअर, ई टू द पॉवर प्लस आणि मायनस टर्म कॅन्सल होईल तर राहील 1 प्लस 1 2 2 इंटू 4 8 8 इंटू ई टू द पॉवर 4x डिवाइडेड बाय e to the power 4x plus 1 cha whole square, this is our answer okay। next same problem ahe 11 number y is equal to e to the power root x plus 1 divided by e to the power root x minus of 1 theek hai, mi yachi fakt hint deto kiwa solve karun deto kai problem nahi, डिफरेंशिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स, सो डी वाय बाय डी एक्स डी डी एक्स ऑफ ई टू द पॉवर रूट एक्स प्लस 1 ई टू द पॉवर रूट एक्स मायनस ऑफ, चला तर मग सेकंड फंक्शन ई टू द पॉवर रूट एक्स मायनस 1 डेरिवेटिव पहिल्या फंक्शनचा ओके मायनस ई टू द पॉवर रूट एक्स प्लस 1 इंटू डेरिवेटिव ऑफ e to the power root x minus of 1 okay divided by e to the power root x minus 1 cha whole square
पुढच्या स्टेप मध्ये मी याला लिहितो ई टू दी पॉवर रूट एक्स मायनस वन इंटू इथं डेरिवेटिव्ह कशाचं आहे पहा बरं ई टू दी पॉवर रूट एक्सचा डेरिवेटिव्ह ई टू द पॉवर रूट एक्सचा डेरिवेटिव्ह येतो ई टू द पॉवर रूट एक्स आणि परत रूटचा डेरिवेटिव्ह जर घेतला तर वन डिवायडेड बाय टू रूट एक्स ओके पाय याचा वन सोबत झिरो होईल मायनस मायनस ऑफ ई टू द पॉवर रूट एक्स प्लस वन आणि परत इथे डेरिवेटिव्ह घ्यायचा ई टू द पॉवर रूट एक्सचा तेच येईल ई टू द पॉवर रूट एक्सचा डेरिवेटिव्ह ई टू द पॉवर रूट एक्स वन बाय टू रूट एक्स डिवाइडेड बाय काय राहील ई टू दी पॉवर रूट एक्स मायनस वन होल स्क्वेअर काय कॉमन निघेल ही टोटल टर्म काय म्हणे ही आणि ही टर्म कॉमन निघेल सो ई टू दी पॉवर रूट एक्स वन अपॉन टू रूट एक्स ई टू दी पॉवर रूट एक्स मायनस वन ब्रॅकेट मध्ये राहिलेली टर्म मायनस ऑफ ई टू दी पॉवर रूट एक्स मायनस ऑफ वन डिवाइडेड बाय ई टू दी पॉवर रूट एक्स मायनस वनचा होल स्क्वेअर ओके आता इथे एक्सपोनेन्शियल टर्म तर कॅन्सल होईल मायनस वन म्हणजे मायनस टू आणि हा टू काय होईल कॅन्सल म्हणजे राहील काय ई टू दी पॉवर रूट एक्स डिवायडेड बाय रूट एक्स इंटू ई टू दी पॉवर रूट एक्स मायनस वन होल स्क्वेअर कारण हे मायनस वन आणि मायनस वन टू होते टू आणि